त्याला आठवण देऊ दे. हे योगदान आहे, ही शिवसेना अशी नाही वाढली बांधवांनो, शिवसेना अशी नाही वाढली. उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना त्याची कल्पना नाही. ह्या शिवसेना वाढण्यासाठी अनेक अनेक शिवसैनिकांचे खून झाले, हजारो शिवसैनिकांचे खून झाले. बांधवांनो भगिनीनो, हजारो भगिनींचे कपाळ सफेद झाले, कुंकू पुसले गेले, हजारो शिवसैनिक जेलमध्ये सडले, त्यांचं आयुष्य संपलं जेलमध्ये या शिवसेनेसाठी. ज्यावेळेला आणीबाणी चालू झाली होती बाबाजी गाव, माझी नालबंदी झाली, माझी नालबंदी झाली, पोलिसांनी प्रचंड आम्हाला त्रास दिला होता. शेवटी बाळासाहेबांनी पाठिंबा दिला शिवसैनिकांसाठी. आज सांगतो मी आपल्याला, कमी लोकांची कल्पना, हे आमचे केस असे नाही गेले, पोलिसांनी उखडले. शिवसेना अशी नाही मोठी झाली बांधवांनो, शिवसेना मोठी होण्यासाठी शेकडो हजारो शिवसैनिकांनी आपलं व्यक्त सांडलंय. आणि बाळासाहेब त्यांची काळजी घ्यायची, बाळासाहेब काळजी घ्यायची. 1978 सालामध्ये एक प्रकरण झालं होतं, मी त्याचा इथं उल्लेख करू इच्छित नाही, पण स्वतः बाळासाहेब मला घेऊन गावडी पोस्टला गेले होते. स्वतः साहेब, स्वतः साहेब, ते बाळासाहेब कुठे आणि उद्धवजी आपण कुठे, आपण कुठे? बाळासाहेबांच्या एका शब्दावरती हजारो शिवसैनिक आपलं जीव द्यायला तयार होते, तेवढं मातोश्रीतून प्रेम मिळत होते. आज काय, आज काय? ही शिवसेना अशी नाही मोठी झाली. मराठी माणसाच्या नायकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्यानं शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 1967 सालामध्ये शिवसेनेला जन्म दिला. त्यावेळेला हा म्हणता शिवसेना मोठी झाली, ती शिवसेना मोठी कोणी केली असेल तर माझ्या कोकणी माणसाने मोठी केली. होय, कोकणी माणसाने मोठी केली, माझ्या कोकणाने शिवसेना मोठी. उद्धवजी, तुम्ही या कोकणी माणसाला संपवण्याचं पाप केलं, या कोकणाच्या नेतृत्वाला संपवण्याचं पाप केलं. आज दुःख होत आहे, वेदना होत आहे. सुसरा प्रमुखांचे विचार कुठे आणि आपण कुठे चालणार? अरे कधीतरी स्वतःचं आत्मपरीक्षण करून बघा, बघा. कालची लोकसभेची निवडणूक झाली, मला अतिशय आनंद झाला. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या सगळ्या कोकणवासियांनी दाखवून दिलं, अगदी सिंधुदुर्गापासून पालघरपर्यंत. होय, होय, आम्ही आज देखील हा सगळा कोकण भगव्या झेंड्यासोबत आहोत, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे सोबत आहोत, आम्ही बाळासाहेबांसोबत आहोत. ही भूमिका लोकसभेमध्ये देखील माझ्या कोकणवासियांनी दाखवून दिली, त्याचा मला अतिशय आनंद होतोय.